नमस्कार, मी आहे राजकुमार नकाते, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नॅक्सन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. मित्र, आज मी तुम्हाला एक मॉडेल सांगणार आहे, पैशाचं मॉडेल, इकॉनॉमिक मॉडेल. तत्पूर्वी आपण बघू नॅक्सन ऑर्गॅनिक्स ही काय काम करते. ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि ही ॲग्रिकल्चरमध्ये काम करते. मित्रांनो, पैसा नको म्हणणारे व्यक्ती आज दुनियेत सापडत नाही. कोणत्याही गोष्टीचं मोल पैशामध्ये होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पैसा इम्पॉर्टंट आहे, पैसा जगण्याचं साधन आहे आणि पैसा हा प्रत्येकाला मिळवावा लागतोच लागतो. कोरोना सारख्या महामारीने दाखवून दिलंय की पैसा जवळ असणं किती गरजेचं आहे. आजकाल यशाचं मोजमाप सुद्धा पैशामध्ये होतं. यापूर्वी मुलगा काय करत होता असं विचारलं जात होतं, आज विचारलं जातं की मुलगा किती कमवतो. आज पैशाची व्हॅल्यू आपण किती कमवतो त्याच्यावर होते. आरोग्याच्या सेवा असतील, शिक्षणाच्या सोयी असतील, घरचे कामधंदे असतील, या सगळ्या गोष्टीच्या सेवा विकत घ्यायचं झालं तरी सुद्धा आपणाला पैसेच मोजावे लागतात. एवढं अनन्यसाधारण महत्त्व त्या पैशाला आहे. कारण हे तसंच आहे, माणसाच्या गरजा अमर्यादित आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याची साधनं मर्यादित आहेत. साधन आज पैसा बनलेला आहे. आपल्याला आयुष्यामध्ये खूप काहीतरी करावं असं वाटतं, ग्रँड सक्सेस मिळवावं असं वाटतं. पण हे ग्रँड सक्सेस मिळवण्यासाठी आयुष्य आपलं आपल्या मनाप्रमाणे जगण्यासाठी आपणाला हव्या असणाऱ्या सगळ्या सुविधांनी युक्त आपण आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर जगण्याचं साधन सुद्धा अमर्यादित पाहिजे. म्हणजे आपल्याकडं पैसा सुद्धा अमर्यादितच पाहिजे. अमर्यादित पैसा असेल म्हणजे चलन असेल, म्हणजे जगण्याचं साधन जर अमर्यादित असेल तर आपण अमर्यादित सोयी सुविधा विकत घेऊ शकतो आणि आपलं स्वतःचं आयुष्य टॉप क्लास ग्रँड सक्सेस स्वरूपात आपण उभं करू शकतो, स्वतःला आयुष्यात उभं करू शकतो. हे वास्तव आहे. मग हे अमर्यादित इन्कम बक्कळ पैसा उभा कसा करायचा? त्याचे दोन मार्ग आहेत, एक ऍक्टिव्ह इन्कम आहे आणि दुसरा पॅसिव्ह इन्कम आहे. ऍक्टिव्ह इन्कम हे व्यक्ती सापेक्ष आहे, म्हणजे एखादी व्यक्ती एखादी स्वतःची मिळकत उभं करण्यासाठी त्या व्यक्तीचा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष संबंध असतो आणि त्यातून जे उत्पन्न जे इन्कम जनरेट होतं त्याला ऍक्टिव्ह इन्कम म्हणतात. समजा एक व्यक्ती दिवसाचे 8 तास काम करते, या ठिकाणी स्वतः प्रेझेंट राहून आणि 8 तासाच्या मोबदल्यात त्याला 500 रुपये इतका पगार मिळत असेल तर हे त्याचं ऍक्टिव्ह इन्कम झालं. याच ठिकाणी व्यक्ती ही पूर्णपणे प्रेझेंट असावी लागते म्हणून ह्याला व्यक्ती सापेक्ष इन्कम असं म्हणतात, ह्याला ऍक्टिव्ह इन्कम असे म्हणतात. उदाहरणार्थ वेजेस अँड सॅलरीज स्वरूपातलं जे काही उत्पन्न असेल हे सगळे ऍक्टिव्ह इन्कम या स्वरूपात येतात. या उलट दुसरा मॉडेल आहे तो पॅसिव्ह इन्कम मॉडेल. हे कार्य सापेक्ष मॉडेल आहे, म्हणजे या ठिकाणी व्यक्ती प्रत्यक्ष हजर राहायलाच पाहिजे असं नाही तर त्या ठिकाणी काम प्रत्यक्ष व्हायला पाहिजे हे गृहीत धरलं जातं. म्हणून ह्याला कर्मसापेक्ष किंवा कार्य सापेक्ष मॉडेल असं म्हणतात. व्यवसायाचे सगळे इन्कम मॉडेल या पद्धतीमध्ये येतात, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः प्रेझेंट नसला तरी देखील तुम्हाला पैसा मिळत राहतो, पैसा जनरेट राहतो. ऍक्टिव्ह इन्कम हे मर्यादेपर्यंत असतं तर पॅसिव्ह इन्कम हे अमर्यादित आहे. आणि तुम्हाला अमर्यादित इन्कम मिळवायचं असेल तर तुमचं पॅसिव्ह इन्कम वाढलं पाहिजे. लक्षात ठेवा, पॅसिव्ह इन्कम वाढलं पाहिजे. मग पॅसिव्ह इन्कम वाढण्यासाठी काय करायचं विचारसुद्धा करू नका, फक्त डायल करा. खाली तुम्ही माझा नंबर येतो त्या नंबरवर ऑफिसला भेट द्या. आम्ही तुम्हाला इथं सांगतो पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट होतं आणि आम्ही तुम्हाला एका टपअपमध्ये घेऊन जातो. गॅरंटी आमची आहे. यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुमच्या एका इच्छाशक्तीमुळं तुमच्या पॅसिव्ह इन्कमामध्ये अमर्यादित वाढ होऊ शकते. तेव्हा चला डाईल करा. लक्षात ठेवा, एक वृक्ष महान आरण्याची सुरुवात असते, एक फेम महासागराची निर्मिती असते, एक सूर महान असं संगीत निर्माण करून जातो. तुमचा एक निर्णय तुम्हाला बादशाह बनवून जातो, बादशाह.
जस्ट स्टाइल करा प्रत्येक शॉपिस मध्ये भेटतो तोपर्यंत ऑल द बेस्ट.